मी प्राध्यापक डॉक्टर महेंद्र पाटील. आज आपण भारतीय राजकीय विचारवंत नावाचा TYBA जो पेपर सुरू झालेला आहे त्या पेपरमधलं जे पहिलं प्रकरण आहे दादाभाई नवरोजी या प्रकरणाची आपण चर्चा करणार आहोत. दादाभाई नवरोजी हे भारतीय राजकारणामधलं फार मोठं नाव आहे, कारण दादाभाई नवरोजी यांनी भारतीय राजकारणामध्ये फार मोठं प्रदीर्घ काळ त्यांनी आपलं काम जे आहे ते काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून दादाभाई नवरोजींना भारतीय राजकारणातील पितामह असं म्हटलं जातं, कारण 1825 ते 1917 एवढा मोठा कालखंड त्यांनी भारतीय राजकारणामध्ये व्यथित जो आहे तो केलेला दिसून येतो. भारतीय राजकारणामध्ये जी उदारमतवादी परंपरा आहे ती उदारमतवादी परंपरा विकसित करण्यामागे दादाभाई नवरोजींचं फार मोठं योगदान आहे, कारण राजाराम मोहन राय यांनी जी सुरू केलेली जी उदारमतवादी परंपरा आहे ती पुढे नेण्याचं काम जे आहे ते पुढे नेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तसंच ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये भारताचं जे आर्थिक शोषण केलं जायचं या आर्थिक शोषणाचा शास्त्रशुद्धपणे अभ्यास करण्याचं पहिलं काम दादाभाई नवरोजी यांनी केलं, आणि ब्रिटिश भारताची कशी आर्थिक लूट करतात कशा पद्धतीने भारताचं आर्थिक शोषण करतात हे मांडण्याचं कार्य त्यांनी केल्यामुळे त्यांना भारतीय आर्थिक राष्ट्रवादाचं जनक जे आहे ते आर्थिक राष्ट्रवादाचं जनक म्हणून ते ओळखले जातात. दादाभाई नवरोजी ज्या काळात राजकारणात आले तो काळ भारतामध्ये नेमस्तांचा काळ होता. नेमस्तांच्या काळामध्ये ते अत्यंत ज्येष्ठ किंवा अत्यंत मार्गदर्शक नेते म्हणून ओळखले जातात. नेमस्तांची बाजू त्यांनी अत्यंत समर्थपणे मांडलेली दिसून येते. आज आपण दादाभाईंच्या राजकीय विचाराकडे वळण्याच्या आधी त्यांचा जो जीवन परिचय आहे तो जीवन परिचय आपण थोडक्यामध्ये लक्षात घेऊ. दादाभाई नवरोजींचा जन्म 4 सप्टेंबर 1825 रोजी मुंबईतील बहारकोट भागातील एका पारशी कुटुंबामध्ये झाला. त्यांचे वडील पालनजी नवरोजी हे धर्मगुरू होते, परंतु बालपणामध्येच त्यांचं पितृछत्र हरपलं, कारण वयाच्या 4थ्या वर्षी त्यांच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या पालनपोषणाची जी जबाबदारी आहे ती पालनपोषणाची जबाबदारी आई मानकबाई यांच्यावर आली, आणि आई मानकबाई यांनी ती जबाबदारी अत्यंत समर्थपणे पेलली, आणि कोणत्याही प्रकारची वडिलांची उणीव जी आहे ती उणीव त्यांना भासू दिली नाही. त्यांचं शिक्षणाची सुरुवात ज्या पंतोजीची जी शाळा असते या पंतोजीच्या शाळेमध्ये त्यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. नंतरच्या काळामध्ये ते नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची जी प्राथमिक शाळा होती त्या शाळेमध्ये शिकले. त्यानंतर पुढे नेटिव्ह एज्युकेशनचं जे एल्फिस्टन नावाचं जे महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्करली. पुढे त्याच महाविद्यालयामध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून काही काळ त्यांनी काम केलं. या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक बनलेले ते पहिले भारतीय व्यक्ती होते. प्राध्यापक म्हणून काम करत असताना सामाजिक कार्याची त्यांच्यामध्ये गोडी निर्माण झाली, आणि त्यांनी ज्ञानप्रसारक मंडळी नावाची संस्था जी आहे ती संस्था सुरू केली, आणि या संस्थेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी सामाजिक कार्य जे आहे ते सामाजिक कार्य त्यांनी सुरू केलं. हे सामाजिक कार्य आणि प्राध्यापकी सुरू असताना परत त्यांना आपला व्यवसाय बदलावा लागला, कारण त्यांना व्यापारामध्ये गोडी होती. म्हणून त्यांनी प्राध्यापकाच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि व्यापाराच्या निमित्ताने इंग्लंडमध्ये गेले. इंग्लंडमध्ये देखील व्यापार करत असताना देखील ते शांत बसले नाहीत. त्यांनी ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची संस्था काढली. या संस्थेच्या माध्यमातून भारतीयांच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारींना वाचा फोडण्याचं कार्य जे आहे ते वाचा फोडण्याचं कार्य त्यांनी केलं. ब्रिटिश पार्लमेंटची जी साऊथ बरो नावाची जी समिती नेमली होती या समितीसमोर
भारताच्या आर्थिक परिस्थितीबद्दल त्यांनी साक्ष दिली आणि भारताच्या आर्थिक दुर्दशेला ब्रिटिश राजवट ही कशी जबाबदार आहे हे आकडेवारीनिशी त्यांनी मांडण्याचा जो आहे तो मांडण्याचा प्रयत्न हा केलेला दिसून येतो. इंग्लंडमध्येच असताना त्यांनी पार्लमेंटची निवडणूक लढवली. पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांना यश आलं नाही, पण 1892 फ्रिजबरी नावाच्या मतदारसंघामधून पार्लमेंटची जी निवडणूक लढवली त्या निवडणुकीमध्ये ते विजयी झाले आणि पार्लमेंटमध्ये निवडून आलेला पहिला काळा माणूस म्हणून त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. किंवा पार्लमेंटमधला काळा माणूस म्हणून अनेक लोकांनी त्यांना हिनवण्याचा प्रयत्न देखील केला. पण पार्लमेंटमध्ये असताना त्यांनी भारताबद्दलचे अनेक प्रश्न पार्लमेंटमध्ये उपस्थित केले आणि ब्रिटिशांनी भारताला काय काय अधिकार दिले पाहिजे याबद्दल पार्लमेंटच्या विविध समित्यांसमोर साक्ष देखील दिली. दादाभाई नौरोजी हे जरी नेमस्थ असले तरी जनतेची गराणी मांडण्यासाठी इतर जहाल नेत्यांसारखेच ते पुढे होते आणि जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी राजगोपतार किंवा खरी बातमी नावाचं साप्ताहिक जे ते साप्ताहिक देखील त्यांनी सुरू केलं. तसंच राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या सुरुवातीपासूनच ते अत्यंत सक्रिय सदस्य होते. राष्ट्रीय सभेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते, कारण राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला ते हजर होते. राष्ट्रीय सभेचं जे दुसरं अधिवेशन झालं 1886 या दुसऱ्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. राष्ट्रीय सभेचे एकूण 3 अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते, 1886, 1892 आणि 1907 जे राष्ट्रीय सभेचं जे ऐतिहासिक अधिवेशन भरलं या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्ष ते होते. कारण या ऐतिहासिक अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळक यांनी जी चतुसूत्रीची कल्पना मांडली होती या कल्पनेला पाठिंबा त्यांनी दिला आणि राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा स्वराज्य या शब्दाचा उच्चार जो आहे त्यांनी केलेला दिसतो. आणि ब्रिटिशांकडून वसाहतीचं स्वराज्य जे आहे ते वसाहतीचं स्वराज्याची मागणी देखील त्यांनी केलेली दिसते. काही काळ बडोदा संस्थानाचं दिवाण म्हणून देखील त्यांनी काही काळ काम केलं, पण हे काम अत्यंत अल्पकाळ केलं. मुंबई महानगरपालिकेचे सदस्य म्हणून काही काळ काम केलं. मुंबई महानगरपालिकेचे सदस्य असताना मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा अत्यंत सखोल अभ्यास केला आणि तिच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण शिफारसी ज्या आहेत त्या शिफारसी देखील त्यांनी केलेल्या दिसून येतात. तसंच मुंबईच्या गव्हर्नरने त्यांना मुंबई प्रांतिक विधिमंडळाचं सदस्य म्हणून काही काळ जे आहे ती काही काळ त्यांना नेमणूक देखील दिलेली दिसते. प्रांतिक विधिमंडळाचे सदस्य या नात्याने त्यांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न त्यांनी मांडलेले दिसून येतात. 1906 भारतीय राजकारणामध्ये त्यांचा जो वावर होता तो वावर हळूहळू कमी व्हायला लागला आणि सार्वजनिक जीवनापासून ते हळूहळू दूर व्हायला लागले. तरी देखील ॲनी बेझंट यांनी जी होमरू लीग चळवळ सुरू केली होती या होमरू लीग चळवळीचं अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलेलं होतं. आणि ब्रिटिशांनी जे दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं या दुसऱ्या महायुद्धाला देखील पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. असे जे महान नेते होते या महान नेत्यांचा मृत्यू 1917 झाला. त्यांनी प्रॉव्हर्टी अन ब्रिटिश रूल इन इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी ब्रिटिशांकडून भारताचं जे आर्थिक शोषण केलं जातं या शोषणाचा अत्यंत शास्त्रशुद्धपणे अभ्यास केला आणि भारताच्या राष्ट्रवादाला आर्थिक आशय देण्याचा प्रयत्न केला. अशा महान नेत्याच्या जीवन परिचय जो आहे तो जीवन परिचय आपण थोडक्यात पाहिला.